ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आम्ही मांडत आलो आहोत आणि मांडत राहणार न्यायाचा सारी पाठ न्यूज 24 सह्याद्री. न्यूज 24 सह्याद्रीच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. बेस्ट कॉम्प्लिमेंट्स टू न्यूज 24 सह्याद्रीज फर्स्ट एनिवर्सरी फ्रॉम Architect Arshish Sheikh, Chief Architect, MR, MBA, MSW, BJMC, MAMCJ, DBM, PGDHR, Creative Architects. सर्व नगरवासियांना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. सह्याद्री सुपर फास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी प्रिया. आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री. बघूया देशातील, राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा सुपर फास्ट आढावा. भारतात कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या लसीनंतर रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीच्या आपत्कालीन वापराला भारतात मंजुरी मिळाली आहे. औषध निर्मिती क्षेत्रातील कंपनी डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज या लसीची निर्मिती आणि विवरण करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार देशात या लसीचे दरवर्षी 85 कोटी डोसेसची निर्मिती केली जाणार आहे. काही मर्यादित डोसेस एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत भारतात उपलब्ध होणार आहे, त्यामुळे देशात सुरू असलेल्या लसीच्या तुटवड्याची समस्या काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. पश्चिम बंगालमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरूच आहे. केंद्रीय निमलष्करी दलाबाबत आक्षेपार्ह शेरेबाजी आणि धार्मिक अभिनिवेशन असलेली वक्तव्य केल्याबद्दल मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निवडणूक आयोगाने 24 तारखांसाठी प्रचारबंदी लागू केल्यानंतर आता भाजप नेत्यावरही कारवाई करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने भाजपाचे नेते राहुल सिन्हा यांच्यावर कारवाई केली असून 48 तासांसाठी प्रचारबंदी घालण्यात आली आहे. याचा अर्थ राहुल सिन्हा पुढील 48 तास प्रचार करू शकणार नाहीत. वसई विरार शहरात काल तब्बल 11 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झालाय. धक्कादायक बाब म्हणजे यातील काही रुग्ण ऑक्सिजन न मिळाल्याने दगावल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय. यात नालासोपाऱ्यातील विनायका हॉस्पिटलमध्ये 7 रुग्णांचा समावेश आहे. या धक्कादायक घटनेवरून राज्यातील विरोधी पक्ष भाजपाने आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले. यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे नालासोपाऱ्यात झालेल्या या मृत्यूला जबाबदार कोण आहे, जनतेचा जीव म्हणजे तुमच्यासाठी कवडीमोल झाला आहे का, असा सवाल भाजपाकडून विचारण्यात आलाय. राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी 12 ते 13 दिवसांच्या लॉकडाऊनची दाट शक्यता आहे. तसेच संकेत राज्य सरकारकडून देण्यात आलेत. लॉकडाऊनच्या भीतीमुळे परप्रांतीय कामगार पुन्हा एकदा आपल्या गावाकडे धाव घेत आहे. त्यामुळे मुंबई पुण्यासह राज्यातील अनेक प्रमुख शहरातील रेल्वे स्टेशन बस स्टँडवर परप्रांतीय मजुरांची मोठी गर्दी पाहायला मिळते. यावरून भाजपाचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारला जोरदार टोला लगावलाय. देशभरात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलेलं आहे. दररोज मोठ्या संख्येने कोरोना बाधित आढळून येत आहे. सरकारकडून कठोर निर्बंध लागू केले जात आहेत. नागरिकांना गर्दी करण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे. मात्र तरी देखील अनेक ठिकाणी यात्रा, राजकीय मेळाव्यांसह धार्मिक ठिकाणी गर्दी होताना दिसत आहे. तर नुकतंच हरिद्वारा येथे कुंभमेळाव्यात झालेल्या गर्दीने सर्वत्रच जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर MIMचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी यावरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधलाय. वो करे तो लीला, हम करे तो जुर्म, वा मोदीजी वा, असं जलील यांनी ट्विट केलं असून सोबतच कुंभमेळाव्यातील गर्दीचा व्हिडिओ देखील शेअर केलाय. सह्याद्री सुपरफास्टमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. पाहूयात पुढच्या बातम्या. मुंबईत विविध क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणी आणि महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. येत्या काही दिवसात तांडवदेवमध्ये 1000 महिलांसाठी हॉस्टेल उभं करण्यात येणार आहे.
तशी घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे। 3 दिवसांपूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईत काम करणाऱ्या तरुणी आणि महिलांसाठी हॉस्टेलबाबत निर्णय घेण्याची मागणी केली होती। त्यानंतर अवघ्या 3 दिवसात जितेंद्र आव्हाड यांनी सुळे यांच्या मागणीची पूर्तता केली आहे। रुग्णवाहिकेचा वापर केला नाही म्हणून कोविड रुग्णालयाने उपचारास दिलेल्या नकारामुळे एका महिला प्राध्यापकाला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। इंद्रायणी बॅनर्जी या गुजरात केंद्रीय विद्यापीठात स्कूल ऑफ नॉनो सायन्सच्या प्रमुख होत्या। गेल्या 2 दिवसांपासून त्यांना श्वसनाचा त्रास जाणवत होता। त्यांच्या सहकारी आणि विद्यार्थ्यांनी त्यांना उपचारासाठी अहमदाबाद कोविड रुग्णालयात नेलं, पण यावेळी रुग्णालयाने त्यांना रुग्णवाहिकेतून आणण्यात आलं नसल्याचं सांगत उपचारास नकार दिलाय। अखेर वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचं निधन झालं। कोरोनाग्रस्त महिलेच्या निधनानंतर पार्थिव नेण्यासाठी ना शववाहिनी मिळाली ना कोणाची मदत, अखेर आपल्या माऊलीच्या अखेरच्या प्रवासात तिची कन्याच तिची सारथी झाली। स्वतःच कार चालवत कन्याने आपल्या आईचे पार्थिव स्मशानभूमीपर्यंत नेले। नाशिकमधून काळजाला हात घालणारी ही बातमी समोर आली आहे। देशात कोरोनाची दुसरी लाट अक्राळ विक्राळ होत आहे। दररोज रुग्णसंख्येचे नवे विक्रम नोंदविले जात असून मृतांची संख्याही वाढत आहे। अशा परिस्थितीत उत्तराखंडमधील हरिद्वारा येथे महाकुंभमेळा होत असून कुंभमेळाव्यादरम्यान भाविकांची मोठी गर्दी लोटत आहे। कुंभमेळाव्यातील गर्दीची आता चर्चा सुरू झाली असून मुंबईचे पालकमंत्री अस्लाम शेख यांनी या गर्दीवरून गंभीर इशारा दिला आहे। 2017 सालातील कोर्ट हा सिनेमा चांगलाच गाजला। राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालेल्या या सिनेमातील वीरा साथीदार यांचं कोरोनाने निधन झालंय। कोर्ट या सिनेमात त्यांनी मुख्य भूमिका साकारली होती। वीरा साथीदार यांनी 19 मार्चला कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली होती। 10 दिवसानंतर ते कोरोना संक्रमित झाले। त्यानंतर उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र आज सकाळी एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला। तर या बातमीसह येथेच थांबतोय। पाहत रहा News24 सह्याद्री। होय, आम्ही परखड बोलतोय आणि बोलत राहणार News24 सह्याद्री। News24 सह्याद्रीच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक सुमित संतोष वर्मा, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, सर्व नगरवासियांना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, associated by Sahyadri Public। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, News24 सह्याद्री।